लखीमपुर खेरी हिंसाचारा प्रकरणी संयुक्त किसान मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली असून सोमवारी देशभरात रेल रोको केला तर शेतकऱ्यांनी थेट रेल्वे ट्रॅक मध्ये उतरत ठिय्या दिल्याने दिल्ली रोहतक पानीपत सोनीपत कुरुक्षेत्र वैथल बहादुरगड अंबाला जालंधर लुधियाना चंदीगड अमृतसर जम्मू मेरठ गाझियाबाद या सेक्शन मधील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती। दरम्यान लखीमपूर हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून अटक करावी अशी मागणी केली आहे। तर हरियाणाच्या रेवाडी येथे शेतकऱ्यांनी सकाळपासूनच आंदोलन करत रेवाडी अलवार रेल्वे वाहतूक रोखून धरल्याचं संयुक्त किसान मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सांगितलं। तर शेतकरी आंदोलनाचा पश्चिम उत्तर प्रदेशला मोठा फटका बसला असून मुझफ्फरनगर गाझियाबाद बुलंदशहर येथील वाहतूक ही बंद झाली आहे। तर लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सध्या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने उत्तर प्रदेश उत्तराखंड हरियाणा पंजाब या राज्यांमध्ये शहीद कलश यात्रा काढण्यात आल्या आहेत। तर त्यामुळे सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केला जाईल असा इशारा संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिला आहे।